खेळाडू वर्ष 50वा क्रीडा महोत्सव साजरा करते दसपटी विभाग क्रीडा मंडळ मुंबई, स्थानिक दसपटी क्रीडा मंडळ, दसपटकर मंडळी सगळी आणि रामवर्धनी मंदिर देवस्थान ट्रस्ट। आणि ही यात्रेचा महोत्सव तसा 6 तारखेला यात्रा आहे, पण राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असल्यामुळे दिनांक 3 एप्रिल ते 6 एप्रिल असा कबड्डीचा थरार तिथे घुमणार आहे रामवर्धनच्या प्रांगणामध्ये। आणि माझं प्रामाणिक मत आहे की उत्कृष्ट दर्जाची अशी ही स्पर्धा आयोजनामध्ये नियोजनामध्ये होणार आहे। मी सगळ्यांना विनंती करेन की आपण ह्या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे आणि देशातल्या अत्यंत उत्कृष्ट खेळाडूंचा खेळ ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना बघायला मिळणार आहे। तर माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी उपस्थित राहून ह्या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे आणि यात्रेची शोभा वाढवायची आहे। एकंदरीत या स्पर्धेसाठी चांगल्या बक्षिसांच्या रकमा ठेवलेल्या आहेत। प्रथम पारितोषिक 1.25 लाख रुपयाचं आहे, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे, तृतीय आणि चतुर्थ 51,000 रुपये आहे। चांगल्या प्रकारच्या बक्षिसाच्या रकमा लावलेल्या आहेत, चांगले ट्रॉफीज ठेवलेले आहेत आणि आम्ही विचार पण करतो आहे मॅन ऑफ दी सिरीजला मोटरसायकल वगैरे असं काय ठेवता येतील का त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे बक्षिसांच्या रकमा असणारच आहेत, त्याचबरोबर दसपटकरांचं प्रेम, कारण दसपटीतील मंडळी आजपर्यंत सगळे खेळाडू असतील, जुने खेळाडू असतील, अनेक राष्ट्रीय खेळाडू असतील, मग अर्जुन अवॉर्ड अशोक शिंदे असतील, दशरथ शिंदे महाराष्ट्राचे संघनायक होते, स्वप्नील शिंदे महाराष्ट्राचे संघनायक होते, आता नव्याने निलेश शिंदे आहेत, त्याच्यानंतर शुभम शिंदे आहेत, असे अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या सिनियर संघांमधनं खेळलेले आहेत। आणि ह्या खेळाडूंची अशी इच्छा आहे की आमच्या प्रांगणात येऊन महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या सगळ्या चांगल्या खेळाडूंनी येऊन खेळ करावा आणि सगळ्यात ग्रामीण भागातल्या जनतेची मनं जिंकावीत अशा पद्धतीचं एकंदरीत सगळा तामझाम ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आनंद येणार निसर्गरम्य वातावरणात सह्याद्रीच्या कुशीमध्ये ही कबड्डी स्पर्धा भरवण्यासाठी आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असतील अरुण शिंदे, जनरल सेक्रेटरी राज शिंदे असतील आणि खजिनदार वगैरे सगळी मंडळी किंवा कार्यकर्ते आहेत, अनेक वर्षाचे 50 वर्षापासूनच्या ह्या क्रीडा मंडळाचे जुने आमचे कार्यकर्ते आहेत, त्या जुन्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घेऊन नव्या कार्यकर्त्यांनी चांगल्या दमाने ह्या सगळ्या स्पर्धेची तयारी सुरुवात केलेली आहे आणि ती योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने पार पडणार ह्याच्यात आम्हाला कोणतीही शंका नाही। या स्पर्धेबरोबरच जी आमची पारंपरिक समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा होते दसपटी अंतर्गत आणि आमचे सगळे पाहुणे जे गाव आहेत त्यांच्या माध्यमातून ही समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा असते, त्याच्यामध्ये पण 30-35 संघ भाग घेतात आणि त्या स्पर्धेला जेवढी प्रचंड गर्दी असते कारण गावागावांच्या संघ खेळत असतात आणि त्या संघांमधनं त्याच तोडीचे खेळाडू जे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत ते सगळे खेळाडू खेळत असतात आणि गाव जिंकावा म्हणून सगळे गावातील सगळे मंडळी त्या संघाच्या मागे असतात। त्याच्यामुळे मी माझ्या पाहुण्या गावातील जे एवढे संघ आहेत त्या सगळ्यांचंसुद्धा मी तिथे स्वागत करणार आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्यांनीसुद्धा आम्हाला संपूर्ण सहकार्य करून ही कबड्डी स्पर्धा उत्तमातली उत्तम कशी होईल याचा सगळ्या मंडळांनी प्रयत्न करायचा आहे।